टी शर्ट सुद्धा आपण सूरज ठरतो आहे, दीपक आहे पण दीपक आहे त्या सूरजला देतो आहे मॅन ऑफ द मॅचचं टी शर्ट. मारुती पेडणेकर यांच्या हस्ते आपण त्यांना टी शर्ट द्यायचं आहे मॅन ऑफ द मॅचचं. एक सुरेख क्षेत्ररक्षण केलं गेलं, स्वतःला झोकून दिलं आणि संघासाठी मात्र 3 धावा अडवल्या गेल्या. कॉंग्रॅच्युलेशन सूरज, मॅडल प्लस मॅन ऑफ द मॅचचं टी शर्ट घेतो आहे. ओव्हर टू विपुल पाटील. सामन्याच्या दिशेने वळूया. नैमा बॉयज आणि श्रीसाईचा सामना चालू आहे. हा मागच्या सामन्याचा विचार विरार क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून पुढे येणारी VPLची स्पर्धा आहे. विरार प्रीमियर लीग फॉर्म सुटलेले आहेत. निहान स्पोर्ट्स आणि आई भवानी मारंबरपाडा आणि शिवान स्पोर्ट्स याच्याकडे फॉर्म आलेले आहेत. 5 फेब्रुवारीपर्यंतचे फॉर्म असतील. तर सर्व खेळाडूंना विनंती असेल फॉर्म भरायची. खूप मोठी स्पर्धा होणार आहे. सर्कल चौका 11 खेळाडू असतील. VPLची स्पर्धा होणार आहे. विरार क्रिकेट असोसिएशनची विरार प्रीमियर लीग या माध्यमातून घडवणार आहे. मारुती पेंडणेकर अध्यक्ष खूप मोठं आजच्या तारखेला त्या लोकांनी त्यांनी खूप मोठ्या स्तरावर नेऊन ठेवली. VPL विरार क्रिकेट असोसिएशनची पहिली VPL असेल. बाकी त्या साइडला उभे असतील खेळाडू. SPL चं ऑक्शन सुरू होत आहे. मंगल कार्यालयामध्ये लवकरात लवकर जायचं आहे. याच मैदानावर 10 आणि 11 तारखेला SPL होणार आहे आणि SPLचं ऑक्शन सुरू होतं. लवकरात लवकर मंगल कार्यालयामध्ये जायचं आहे. येस 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 बेहुल. SPL सम्राट प्रीमियर लीग गेल्या वर्षी खूप हर्ष जल्लोषात SPLची स्पर्धा पार पडली. आता ऑक्शन सुरू झालं. सर्व खेळाडूंनी मंगल कार्य हॉलवरती जायचं SPLच्या ऑक्शनसाठी. सूरज प्रजापती हरिओम डेअरीचे ओनर यांना मी विनंती करेन त्यांनी मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली 3 वरती. यश दळवी आणि सूरज प्रजापतीने एकत्र रॉयल एंट्री करायची विनंती असेल. यश दळवी आणि सूरज प्रजापती, ओमकार पाटील त्यांना घेऊन येतील. तुमचे खास जीवलक गेल्या 2 वर्षापासून सलामीचे तुमचे जोडीदार यश दळवी त्यांना तुम्ही घेऊन यायचं विनंती असेल. पुन्हा एकदा मेहुल मैदानात खूप सुंदर षटक त्यांनी हाताळलं होतं. पुन्हा एकदा गोलंदाजी मारून आता पण सुंदर षटक आदळतोय. मेहुल धावची संधी, धावचीच्या विभाग अतिरिक्त धाव धाव फळकामध्ये ॲड होताना धावसंख्या जाऊन पोचते ती 5. 5 धावा चेतन वा काय षटक आटवतोय. वयाचा निर्बंध नाही क्रिकेटमध्ये म्हणतात ना. काय क्षेत्ररक्षण स्वतःच जातोय चेंडू वडवायला. धावसंख्या 1 भर होताना धावसंख्या जाऊन पोचते तिचा. द एज इज अ जस्ट नंबर ऑफ द क्रिकेट दाखवून देताना आपल्याला चेतन वाघ. चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जाताना धावसंख्येत भर होताना धावसंख्या जाऊन पोहोचते 7. 4 चेंडू 7 धावा. MCCचे जे खेळाडू आहेत ते त्या सिद्धिविनायक टॉवरच्या गेट जवळ उभे आहेत. त्यांना वारंवार विनंती करण्यात येते सर्वांनी मंचावर यायचंय. एक विनंतीला मान असतो तो मान ठेवून सर्वांनी मंचावर यायचं आहे. यश दळवी असो, सूरज प्रजापती, ओमकार पाटील, दीपक यादव सर्वांना विनंती असेल सर्वांनी मंचावर यायचं आहे. धावचीची संधी, धावची स्वरूपात गडी पाहिजे. चेंडू गॅदर करता आला नाही. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 9 वरती. नैमा बॉयज क्वालिफाय झालेला आजच्या दिवसातला पहिला संघ असणार आहे वाटते.
हा सामना तीनच षटकाचा आहे. दोन्ही संघांनी सहकार्य केल्याबद्दल त्यांचे मनापासून आभार. एम सी चषक 2024 आमचे हितचिंतक, आमचे लाडके दादा, आमचे प्रेरणास्थान कैलासवासी पद्माकर भास्कर मांगेला यांच्या स्मरणार्थे मंदारेश्वर क्रिकेट क्लब आयोजित एम सी सी चषक 2024 वर्ष पहिले ही स्पर्धा आयोजन करायला सर्वांनी आम्हाला, ज्या सर्व खेळाडूंनी असो या सर्व सहसज्जीवनांनी आम्हाला जे सहकार्य केलं त्यांचे सहर्ष स्वागत, सर्वांचे मनापासून आभार असतील. आम्हाला गाईड केलेल्या प्रत्येक व्यक्तीचे आम्ही, जर का इथून कोणाचे आभार व्यक्त करायचे राहिले असतील तर क्षमा असावी, पण प्रत्येकाचे आभार. त्यांनी आम्हाला सहकार्य गाईड केलं त्यांचे सर्वांचे मनापासून आभार. नऊ चेंडूची सांगता होताना धावसंख्येत एकनी भर होताना धावसंख्या जाऊन पोचते ती 11. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, काय क्षेत्ररक्षण धावचीची संधी, धावचीच्या रूपात गडी बाद होताना दिसतोय. कमांड डीजे डीजे, तीन चेंडू 11 धावा. चार चेंडू 12 धावा. अतिरिक्त धाव, व्हाईटचा इशारा. प्लस आहे का रे? प्लस आहे. व्हाईट प्लस. 14 धावा. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू ड्राईव्ह करताना क्षेत्ररक्षण सुंदर श्रीसाई या संघाला. दोनचा ट्राय असेल का? नैमा बॉईज संघ कुठेतरी आपल्या डगआउटला ट्राय करते. सर्वांना संधी मिळाली पाहिजे या स्टेजवर खेळण्याची. कुठेतरी काहीतरी संघांकडून शिकणार सर्व खेळाडूंना संधी देताना नैमा बॉईज संघ. शेवटचा चेंडू एक धाव. तिसरा झाला, तिसरा षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 16-17 टार्गेट असेल. थँक्यू नैमा बॉईज अँड श्रीसाई, आम्हाला सहकार्य केल्याबद्दल तुमचे मनापासून आभार असतील. यानंतर होण्याची मॅच आहे विघ्नेश फायटर आणि पी सी सी. विघ्नेश फायटर आणि पी सी सी दोन्ही संघाचे कर्णधार आणि नाणेफेकीसाठी यायचं आहे. विघ्नेश फायटर आणि पी सी सी, विघ्नेश फायटर पी सी सी. नाणेफेकीसाठी मी मेहुल यांना जाण्याचं सांगेन. नाणेफेकी करून घ्यायची आहे मेहुल, मेहुल गावड याचे पण मनापासून आभार. दुपारपासून इकडे स्वतःची भूमिका निभवताना दिसतोय मेहुल गावड, याचे पण मनापासून आभार. एम सी सी चषक 2024 तर्फे मेहुल गावड दुपारपासून आमचे साथीदार म्हणून, साथीदार म्हणून त्याला बोलवलं, पण मुख्य भूमिका त्यांनी पार पाडली मेहुल गावड यांनी. त्यांचे मनापासून आभार. नाणेफेकीसाठी यायचं आहे दोन्ही संघाचा कर्णधार पी सी सी आणि विघ्नेश फायटर. टॉस करायचा आहे, विनंती असेल किरण जोशी सरांना की आपण टॉस का बॉस मध्ये यायचं आहे आणि टॉस करून घ्यायचं आहे. किरण जोशी साहेब तुम्हाला टॉस का बॉक्स मध्ये जायचं, नाणेफेकी करून घ्यायची आहे. चला टॉस का बॉक्स मध्ये आपण जाणार आहोत. चिराग मेहता तिथे जॉईन झालेले आहेत. विघ्नेश फायटर्स आणि पी सी सी दोन्ही संघाचे कर्णधार आपण पाहत आहोत. टॉस होतं, हेड्स द कॉल आणि हेड विघ्नेश फायटर्स टॉस जिंकलेला आहे. नाणेफेकीचा कॉल सांगायचा आहे. ओके, 2 मिनिटांनंतर कॉल करतील. थँक्यू, धन्यवाद. विघ्नेश फायटर्स नाणेफेकीचा टॉस झाला आहे, जिंकला आणि 2 मिनिटांनंतर त्यांचा निर्णय कळेलच. त्याआधी सर्वांना विनंती असेल की एस पी एलचा ऑक्शन सुरू होत आहे, ते लवकरात लवकर मंगल कार्यालयामध्ये जायचं आहे. SPL. Yes, 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 yes. SPL coming soon. स्पर्धा असेल 11-12 तारखेला सम्राट प्रीमियर लीग SPL.
वाईटच्या स्वरूपात धावसंख्येत भर होताना धावसंख्या जाऊन पोहोचते ती 10 वरती. धावचीची संधी, धावची स्वरूपात गडी बाद होताना दिसतोय श्री साईचा. जयू तंबूच्या आसऱ्यापर्यंत दिसतोय, तंबूचा आसरा डगआउट मध्ये एसराज इन्फोटेक इंटरनेट वायफाय सर्व्हिस प्रोव्हाइडर या डगआउट मध्ये जाताना दिसतोय जयू. त्याची जागा घ्यायला मैदानात येणार सचिन कमांडीजे. थँक यू डीजे. गोलंदाजी मार्गावर सज्ज अजय, दुसरं षटक आढळताना धावचीची संधी, धावचीच्या स्वरूपात गडी बाद होतोय का. मुख्य पंचांची भूमिका निभावणारे जितेश पाटील यांचं बोट हवेत. धावचीच्या स्वरूपात अजून एक हादरा लागतोय श्री साई संघाला. कमॉन डीजे. सूरज प्रजापती यांना विनंती असेल, यांनी स्टेजवर यायचंय. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू, धावसंख्येत एक नि भर होताना धावसंख्या जाऊन पोचते ती 12. तीन चेंडू, चार चेंडू, 13 धावा, 4 चेंडू 13 धावा. श्री साई जिंकण्यासाठी 4 धावांची गरज असेल. फुल टॉस चेंडू, चेंडू हलक्या त्यांनी खेळलेला फटका. डिक्लेअर झोन मध्ये जाताना धावसंख्येत एक नि भर होताना धावसंख्या जाऊन पोचते ती 14 वरती. दीपक यादव, कुंदन MCCचे अपकमिंग अंडर 16 चे रायझिंग स्टार, यांचंही हार्दिक स्वागत असेल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, धावची संधी, धावची स्वरूपात गडी बाद होईल का. एक धाव ऍड होताना, जिंकण्यासाठी 2 धावांची गरज असेल श्रीसाई या संघाला. यानंतर होणारा सामना दोन्ही संघांनी तय सज्ज राहायचा आहे. PCC आणि विघ्नेश फायटर दोन्ही संघांनी रेडी राहायचं आहे. नो चेंडू. कॉंग्रॅच्युलेशन श्री साई, हार्ड लक फ्रॉम नैमा बॉयज, बट कॉंग्रॅच्युलेशन ऑल्सो फॉर यू फॉर क्वालिफाय MCC चषक 2024. कमॉन डीजे.